आणि आता पाहायचं आहे साम टीव्हीचा सकाळ आणि सीएसडीएसच्या माध्यमातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं केलेलं सर्वात पहिलं सर्वेक्षण. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आम्ही विविध प्रश्नांमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शिंदे सरकारची कामगिरी, भ्रष्टाचार, महागाई या मुद्द्यांसह मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचा फायदा कुणाला आणि फटका कुणाला याचा सर्वेक्षणातनं वेध घेण्यात आलाय. या ठाकरे सरकार आणि शिंदे सरकारच्या कामगिरीचं तुलनात्मक सर्वेक्षण करण्यात आलं. पाहूया ठाकरे शिंदे सरकारमध्ये कोणतं सरकार मतदारांना चांगलं वाटतंय ते. आकडे टक्क्यांमध्ये बाकीच्यांचा प्रतिसाद नाही, कामगिरी कशी आहे शिंदे सरकारची? पूर्ण समाधानी 20%, थोडेसे समाधान 41%, थोडंसं असमाधानी 14%, पूर्णपणे असमाधानी असे 18%. आणि कोणत्या मतदाराची कोणाला पसंती मिळते तेही पाहूयात. एकनाथ शिंदेंना 23 आणि शहरी भागात 17% पसंती आहे. फडणवीसांना ग्रामीण भागात 13% पसंती आहे, शहरी भागामध्ये मात्र 21% पसंती आहे. आणि उद्धव ठाकरेंना शहरी आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे 28% पसंती असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उद्धव ठाकरेंची पसंती समसमान असल्याचं पाहायला मिळालं.